शेंद्रा एमआयडीसी लागून वरुड आणि नाथनगर या ठिकाणी डोंगर रांगा असून या ठिकाणी आग लागली आहे. दरम्यान आगीच्या घटनेत त्या ठिकाणी असलेल्या 5 वर्षापूर्वी रोपण झालेली हजारो वनसंपदा जळून खाक झाली आहे. काल 3 वाजेच्या सुमारास आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव जळून नष्ट झाली आहे. अधिकारी मुख्यालय राहत नसल्यामुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले असून या डोंगर रांगेमध्ये 8 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा ही आग लागली असल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती आग काल 3 वाजेपासून ते आज सकाळपर्यंत ही आग विझवता आली नाही असे नागरिकांनी सांगितले. आम्ही 7-8 मित्र आग विझवण्यासाठी गेलो पण आग एवढी भीषण प्रकारात होती की आम्ही 7-8 जण मिळून सुद्धा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्हाला यश नाही आलं. रात्री खूप मेहनत केल्याच्यानंतर आम्हाला अपयश आलं. त्यातील आमच्या काही मित्रमंडळांनी वन विभागाला कॉल केला पण त्यांचा काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि आमच्या माळरानावरती खूप मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. दुःख एवढंच वाटतं की त्यामध्ये वन्य प्राणी आणि जे सरपटणारे प्राणी आहे पशु पक्षी आहे यांची खूप मोठ्या प्रमाणात. त्यानंतर पीरवाडी बीट मधील फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आग लागल्याबद्दल माहिती विचारली असता आमच्या बीट मध्ये ही आग लागली नसून वरझडी बीट मध्ये ही आग लागली आहे असे उडवा उडवीची उत्तरे त्यांनी दिली. दरम्यान कालपासून ते आजपर्यंत कोणतीही कार्यवाही किंवा PR अर्थात प्रथम गुन्हा रिपोर्ट नोंदविला गेलेला नाही. अशोक मिसाळ MCN News शेंद्रा MIDC.